दरम्यान 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाला असं संजय राऊतांनी म्हटलंय. बहिणीची मतं विकत घेतली गेली, एका घरात 3 महिलांना पैसे दिले, आता पैसे आणणार कुठून असा सवाल संजय राऊतांनी केला. दिलेले पैसे परत घेऊ नका असंही त्यांनी म्हटलंय. बहिणींना नोटीसा पाठवू नका असं देखील संजय राऊत म्हणाले. दरम्यान संजय राऊतांना ही योजना बंद करायची, लाडक्या बहिणींनी त्यांचं ऐकू नये असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, लाच होती. तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायचे होते. काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत. म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत, त्यात बोजा सरकारच्या तुजरीवर पडतोय, तो बंद केला पाहिजे. आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून, उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत. संजय राऊत जे बोलतायत त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झालाय. त्यांनाच ही योजना बंद करायची, पण आम्ही ती योजना बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये लवकरच जाणार.